नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्री एसएससी वोकेशनल या YouTube चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा देखावा म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यू हा कशा पद्धतीने काढायचा याबाबत माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन वरून आयसोमेट्रिक व्ह्यू कशा पद्धतीने काढायचा याबाबतची तीन प्रॉब्लेम आपण यापूर्वी पाहिले असतील। आपण पाहिले नसतील तर ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक लंबजन्य प्रक्षेप देखावा दिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला समोरील देखावा, वरील देखावा आणि बाजूत देखावा। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला फक्त समोरील देखावा आणि वरील देखावा हे दोनच देखावे दिलेले असतात। या ठिकाणी आपण फक्त समजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण बाजूत देखावा सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी पहा, हा जो लंबजन्य प्रक्षेप देखावा आहे हा थर्ड अँगल मेथडच्या सहाय्याने बनवण्यात आलेला आहे। यामध्ये हा समोरील देखावा आहे, समोरील देखाव्याचा ओरिजिन बिंदू हा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो लंबजन्य प्रक्षेप देखावा तयार केलेला असतो हा दोन ऍक्सिस वरती तयार केला असल्यामुळे, दोन ऍक्सिस कोणकोणते असतात त्या ठिकाणी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, त्यामुळे ह्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याला आपल्याला टू डायमेन्शनल व्ह्यू असं म्हणता येईल। यानंतर आपण पाहूता आयसोमेट्रिक व्ह्यू। आयसोमेट्रिक व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक ग्राउंड रेषा मारावी लागणार आहे। तर ग्राउंड रेषेवरती आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे, त्या बिंदूला आपल्याला ओरिजिन ओ हा हे नाव द्यायचं आहे आणि या ओरिजिन बिंदूच्या सहाय्याने आपल्याला तीन कोन काढायचे। सर्वप्रथम आपल्याला एक्स ऍक्सिस काढायचा आहे जो ग्राउंड रेषेला 30° असणार आहे, वाय ऍक्सिस काढायचा आहे जो आपल्याला ग्राउंड रेषेला 90° असणार आहे आणि तिसरा जो ऍक्सिस काढायचा तो आहे एक्स झेड ऍक्सिस, तो आपल्याला ग्राउंड रेषेला 30° असणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे तीन ऍक्सिस आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत। यानंतर आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ह्या तीन ऍक्सिसच्या माध्यमातून या तुल्य प्रतिमेचा 3D बॉक्स तयार करायचा आहे आणि 3D बॉक्स तयार करण्यासाठी आपल्याला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, एक्स ऍक्सिसवर आपल्याला ह्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याची लांबी घ्यायची आहे, वाय ऍक्सिसवर ह्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याची उंची घ्यायची आहे आणि झेड ऍक्सिसवर त्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याची आपल्याला रुंदी घ्यायची आहे। आता हे तीन माप आपल्याला या ठिकाणी घ्यायची सर्वप्रथम। आता एक्स ऍक्सिसवर आपल्याला लांबी घ्यायची आहे, तर आपल्याला समोरील देखाव्यात त्याची लांबी मिळणार आहे। ही जी लांबी आहे ही लांबी आपली 80 मिलीमीटर आहे। ह्या 80 मिलीमीटर सर्वप्रथम आपल्याला ह्या ओरिजिन बिंदूपासून आपल्याला लांबी घ्यायची आहे। तर आपल्याला ह्या ओरिजिन बिंदूपासून एक्स ऍक्सिसवर आपल्याला 80 मिलीमीटर हे मोजमाप घ्यायचंय आणि रेष मारून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण रेष अशा पद्धतीने मारलेली आहे। यानंतर आपल्याला उंची घ्यायची, उंची आपल्याला समोरील देखाव्यात मिळणार आहे। ही आपली उंची आहे समोरील देखाव्याची 50 मिलीमीटर। तर आपल्याला ह्या ओरिजिन बिंदूपासून आपल्याला 50 मिलीमीटर मोजमाप घेऊन वाय ऍक्सिसवरती आपल्याला उंची काढायची आहे। तर आपण या ठिकाणी उंची काढलेली आहे। यानंतर झेड ऍक्सिस वरती आपल्याला रुंदी घ्यायची, रुंदी आपल्याला मिळणार आहे वरील देखाव्यामध्ये। वरील देखाव्यामध्ये आपली ही 40 जी आहे ही आपली रुंदी आहे, तर रुंदी आपण झेड ऍक्सिस वरती काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रुंदी 40 मिलीमीटर, उंची 50 मिलीमीटर आणि लांबी 80 मिलीमीटर हे तीन माप घेतलेले आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं, यानंतर आपल्याला एक्स ऍक्सिसवरला हा बिंदू आणि वाय झेड ऍक्सिसवरला हा बिंदू, ह्या दोन बिंदूला वाय ऍक्सिस समांतर जी आपली उंची आहे 50 मिलीमीटर, त्या 50 मिलीमीटरच्या रेषा मारायच्या आहेत। म्हणजे ह्या बिंदूला आणि ह्या बिंदूला, ह्या दोन बिंदूला वाय ऍक्सिस समांतर 50 मिलीमीटरच्या रेषा मारायच्या आहेत, त्या आपण या ठिकाणी मारून घेऊ। लांबीची आपण लांबीच्या बिंदूवरती आपण वाय ऍक्सिसला समांतर 50 मिलीमीटर रेषा मारलेली आहे। त्याच पद्धतीनं झेड ऍक्सिसवरल्या बिंदूला सुद्धा आपण वाय ऍक्सिस समांतर 50 मिलीमीटर रेषा मारलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर काय करायचं, यानंतर आपल्याला हा बिंदू आणि हा बिंदू, हे जे दोन बिंदू आहे ह्या दोन बिंदूला एक्स ऍक्सिस समांतर आपली जी लांबी आहे 80 मिलीमीटर, 80 मिलीमीटर रेषा मारायची ह्या बिंदूला आणि ह्या बिंदूला, जे एक्स ऍक्सिस समांतर 80 मिलीमीटर रेषा मारायची ती आपण या ठिकाणी मारून घेऊ। या 80 मिलीमीटर रेषा एक्स ऍक्सिसला समांतर मारलेली आहे,
त्यानंतर ही सुद्धा 80 मिलीमीटर रेषा एक्स ऍक्सिसला समांतर आपण या ठिकाणी मारलेली आहे. आता यानंतर हा बिंदू आणि हा बिंदू ह्या दोन बिंदूला झेड ऍक्सिस समांतर जी आपली रुंदी आहे, रुंदी आपली 40 मिलीमीटर आहे, या 40 मिलीमीटरची रेषा झेड ऍक्सिसला समांतर आपल्याला मारायची आहे. तर ती आपण या ठिकाणी मारून घेऊ. झेड ऍक्सिसला समांतर मारलेली आहे आणि ह्या सुद्धा बिंदूला आपण झेड ऍक्सिस समांतर रेष मारलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपला आयसोमेट्रिक व्ह्यूचा 3D बॉक्स तयार झालेला आहे. आता आपली जी आपला जो तुल्य प्रतिमा किंवा आयसोमेट्रिक व्ह्यू तयार होणार आहे हा या बॉक्समध्ये तयार होणार आहे. आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी जो समोरील देखावा आहे, समोरील देखाव्यात जी मोजमापे दिलेली आहे त्या मोजमापानुसार आपल्याला या ठिकाणी ही तुल्य प्रतिमेमध्ये मोजमापे घ्यायची आहे, 3D बॉक्समध्ये मोजमापे घ्यायची. तर पहा या ठिकाणी आता हा जो बिंदू आहे समोरील देखाव्याचा, हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आणि हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे. या अंदर पहा, आता या बिंदूपासून आपल्याला 15 मिलीमीटर वाय ऍक्सिसला रेष मारायची, म्हणजे व्हर्टिकल रेष मारायची आपल्याला 15 मिलीमीटर. आपल्याला ह्या बिंदूपासून वाय ऍक्सिस वरती आपल्याला 15 मिलीमीटर हे मोजमाप घ्यायचंय. ते आपण या ठिकाणी घेऊन टाकू. ता ह्या बिंदूपासून 15 मिलीमीटर वर आता हा जो बिंदू तयार झालेला आहे हा बिंदू म्हणजे आपल्या समोरील देखाव्याचा हा बिंदू आहे. यानंतर ह्या बिंदूपासून परत बघा, आता हे जे अंतर आहे 40 मिलीमीटर हे आडव्या एक्स वाय रेषेला समांतर आहे. आपल्याला ह्या बिंदूपासून, हा बिंदू म्हणजे आपला तुल्य प्रतिमेचा हा बिंदू, आता ह्या बिंदूला आपल्याला एक्स ऍक्सिस समांतर आपल्याला किती मिलीमीटरची रेषा मारायची आहे, 40 मिलीमीटरची रेषा मारायची. ती आपण या ठिकाणी मारून घेऊ. आता हा जो बिंदू आहे ह्या बिंदूला आपल्याला 40 मिलीमीटरची रेषा मारायची आहे जी एक्स ऍक्सिसला समांतर असणार आहे. अशा पद्धतीने आपण ह्या बिंदूला 40 मिलीमीटरची रेषा जी एक्स ऍक्सिसला समांतर आपण या ठिकाणी मारलेली आहे. आता हा जो बिंदू तयार झालेला आहे हा बिंदू म्हणजे आपल्या समोरील देखाव्याचा हा बिंदू आहे. आता परत पहा या ठिकाणी ह्या बिंदूपासून जे आपलं 35 मिलीमीटर अंतर आहे हे व्हर्टिकली आपण घेतलेलं आहे. तर ह्या बिंदूपासून सुद्धा आपल्याला 35 मिलीमीटर अंतर ह्या रेषेपर्यंत घ्यायचंय. ते आपण घेऊन टाकू. ता ह्या बिंदूपासून 35 मिलीमीटर अंतर आपण आपल्याला घ्यायचंय. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहा, आपला हा जो भाग आहे हा भाग म्हणजे आपला समोरील देखाव्याचा हा भाग या ठिकाणी तयार झालेला आहे. यानंतर आपल्याला हा जो स्लोप काढायचा, हा स्लोप आपण नंतर काढू. तर सर्वप्रथम आपण जो वरील देखावा आहे तो वरील देखाव्याचा आपण या ठिकाणी जी मोजमापे आहे त्यानुसार आपण ह्या जो एक्स आणि झेड ऍक्सिस आहे एक्स आणि झेड ऍक्सिस आपण काढणार आहोत. तर या ठिकाणी पहा, आता वरील देखाव्याचा हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा कॉर्नर आहे आणि हा कॉर्नर म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा कॉर्नर आहे. आता समोरील देखाव्याचे ह्या बिंदूचे प्रक्षेपक आपले वरील देखाव्याकडे गेलेले आहेत, म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू. आता ह्या बिंदूला म्हणजे आपल्या ह्या बिंदूला ह्या रेषे समांतर म्हणजे रुंदीच्या रेषे समांतर आपल्याला पॅरलल रेष मारायची, म्हणजे आपल्याला ह्या बिंदूला हा जो आपला झेड ऍक्सिसला समांतर रेषा आहे या रेषेला समांतर आपल्याला या ठिकाणी एक रेष मारायची. ती आपण या ठिकाणी मारून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी झेड ऍक्सिसला समांतर आपण ही रेष या ठिकाणी मारलेली आहे. आता अशा पद्धतीने आपण ह्या बिंदूला ह्या झेड ऍक्सिस समांतर आपण या ठिकाणी रेष मारलेली आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं, यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो बिंदू तयार झालेला आहे हा बिंदू म्हणजे आपल्या वरील देखाव्याचा हा बिंदू आहे. आता ह्या बिंदूपासून आपल्याला हे जे अंतर दिलेलं आहे 10 मिलीमीटर हे 10 मिलीमीटर अंतर आपल्याला घ्यायचंय. तर आपल्याला ह्या बिंदूपासून 10 मिलीमीटर अंतर आपल्याला ह्या झेड ऍक्सिस समांतर रेषेवर मारायचंय. आता बघा या ठिकाणी आपल्याला हा बिंदू तयार झाला, हा बिंदू म्हणजे आपल्या वरील देखाव्याचा हा बिंदू आहे. आता ह्या बिंदूपासून परत एक्स ऍक्सिस समांतर या ठिकाणी आपल्याला
एक पॅरलल रेष मारायची आहे, तर ह्या रेषेपर्यंत आपल्याला ह्या बिंदूला, हा जो आपला एक्स ऍक्सिस आहे, ह्या एक्स ऍक्सिस समांतर आपल्याला रेष मारून घ्यायची. पण तत्पूर्वी आता ही जी रेष ही सरळ नाहीये, ही आपली स्लोप मध्ये, या ठिकाणी आपल्या समोरील लेखात लक्षात येऊन जाईल. जसं आपण ह्या बिंदूवरती, ह्या रेषेवरती आपण 10 मिलीमीटरचं मोजमाप घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोजमाप घ्यायचंय. तर त्यासाठी आपल्याला बघा, आता हा जो बिंदू आहे, हा बिंदू म्हणजे ज्यावेळेस आपण समोरील देखाव्याकडून पाहू, त्यावेळेस हा बिंदू आणि हा बिंदू एका सरळ रेषेत आहे. त्यामुळे आपल्याला ह्या बिंदूवरती, हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे, तर हा बिंदू ज्यावेळेस आपण वरील देखाव्यातून पाहू, त्यावेळेस हा बिंदू आणि हा बिंदू आपल्याला एका सरळ रेषेत दिसेल. त्यामुळे आपल्याला ह्या रेषेवरती सर्वप्रथम काय करायचं, ही जी 15 मिलीमीटरची आपली जी उंची आहे, ती उंची आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजे ह्या बिंदूला आपल्याला झेड ऍक्सिस समांतर आपल्याला पॅरलल रेषा मारून घ्यायची आहे. तर ते आपण या ठिकाणी मारून घेऊ. अशा पद्धतीने आपण ही 15 मिलीमीटर रेष मारलेली आहे. आता ह्या रेषेवरती, ह्या रेषेवरती आपल्याला ह्या बिंदूपासून 10 मिलीमीटर अंतर घ्यायचंय. तर ते आपण या ठिकाणी घेऊन टाकू. आता ह्या बिंदूपासून 10 मिलीमीटर अंतर घ्यायचंय आपल्याला. आता या ठिकाणी बघा, आपल्याला हा बिंदू आणि हा बिंदू, हे दोन बिंदू आपल्याला रेषेच्या माध्यमातून जोडून घ्यायचे, म्हणजे आपला हा स्लोप या ठिकाणी तयार होऊन जाईल. आणि हा बिंदू आणि हा बिंदू, हा बिंदू, हे दोन बिंदू सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचे. तर ते आपण जोडून घेऊ. आता हा बिंदू आणि हा बिंदू हा जोडून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं हा बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपला हा स्लोप या ठिकाणी तयार झालेला आहे. आता हा बघा, हा जो बिंदू तयार झालेला, हा बिंदू म्हणजे आपल्या समोरील देखावाचा हा बिंदू, ह्या बिंदूला आपण जशी ही वाय ऍक्सिस समांतर रेष मारली, तशीच आपल्याला ह्या बिंदूला वाय ऍक्सिस समांतर रेष मारायची. ती किती मिलीमीटरची राहणार आहे आपली? ती राहणार आहे 35 मिलीमीटरची. तर ती आपण या ठिकाणी मारून घेऊ. 35 मिलीमीटरची रेष आपण वाय ऍक्सिस समांतर रेष मारलेली आहे. आणि हा बिंदू आणि हा बिंदू आपल्याला रेषेच्या माध्यमातून जोडून घ्यायचा आहे. हा बिंदू आणि हा बिंदू, विद्यार्थी मित्रांनो पहा, यानंतर आता हा बिंदू आणि हा बिंदू, ह्या ठिकाणी बघा, हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे, आणि हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे. आता हा, हे दोन बिंदू आपल्याला रेषेच्या माध्यमातून जोडून घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपला जो तुल्य प्रतिमा देखावा आहे, हा पूर्ण तयार झालेला आहे. सर्वप्रथम आपण जो समोरील देखावा आहे, जशी मोजमापे दिलेली आहे, त्या पद्धतीने आपण मोजमापे आपण या 3D बॉक्स मध्ये घेतलेली आहे. ते आपण या ठिकाणी सर्वप्रथम तो भाग डार्क करून घेऊ, जो समोरील देखाव्यात आपल्याला दिसतोय. आपल्याला ही एक रेष डार्क करायची आहे, ही एक रेष डार्क करायची आहे, ही एक रेष डार्क करायची आहे, ही एक रेष, ही एक रेष आणि ही एक रेष. अशा पद्धतीने आपला समोरील देखावा जो भाग दिसणार आहे, तो आपण या ठिकाणी डार्क केलेला आहे. त्याच पद्धतीने हा स्लोप डार्क करायचा आहे. आपल्याला ही एक रेषा डार्क करायची आहे, ही एक रेषा डार्क करायची, ही एक, ही एक, ही रेषा, ही रेषा, ही रेषा आणि ही रेषा आणि ही रेषा. ही एक रेषा डार्क करायची आणि ही एक रेषा डार्क करायची. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला ह्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याचा तुल्य प्रतिमा देखावा कशा पद्धतीने काढायचा, ह्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. व चॅनलला प्रथमतः भेट देत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.